नमस्कार सर्वांना, आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला गणपतीतला पाचवा दिवस आहे आणि आपण आज आपल्या रेसिपीमध्ये पनीर भुर्जी बघणार आहोत। त्यासाठी आपण काय काय घेतलं आहे ते बघून घेऊया। इथं आपण पनीर किसून घेतला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, शिमला मिरची, टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरून, मिरची आणि हा पनीर भुर्जी मसाला आहे। आपले मसाले आहेत इथं घरगुती। सर्वात पहिले आपण फोडणी देऊन घेऊया। आता आपण इथं टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये तेल टाकून घेतलं आहे। आपलं तेल गरम झालं आहे, आपण त्याच्यामध्ये राई टाकून घेतले। मस्त आपली राई तडतडले, त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून घेऊया आणि जे आपण बारीक चिरून घेतलेली मिरची ती टाकून घेऊया। आता बारीक चिरून घेतलेला कांदा आपण त्याच्यामध्ये टाकूया। कांदा मस्त लालसर होईपर्यंत शिजवून घेऊ। आता आपला कांदा शिजून झाला आहे, आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ आणि लगेचच टॅमॅटो पण टाकून घेऊ। चांगलं मिक्स करून शिजवून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊ। मस्त आपला कांदा, शिमला मिरची, टॅमॅटो शिजून झालं आहे, आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ। तर मसाल्यामध्ये मी फक्त इथं हळद आणि पनीर भुर्जी मसालाच टाकणार आहे। तुम्हाला लारसर किंवा तिखट भुर्जी आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आपला आगरीकोली मसाला पण वापरू शकता। आमच्याकडे सगळ्यांना हळदीवरचीच भुर्जी आवडते, त्याच्यामुळं मी पनीर भुर्जी मसाला आणि हळद टाकून घेतले। आता मसाला आपला चांगला शिजला आहे, त्याच्यामध्ये आपण जो किसून घेतलेला पनीर होता तो टाकून घेऊया। आणि त्याला आता चांगला मिक्स करून घेऊ। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बारीक गॅसवर शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी रेडी झाली। तुम्ही नक्की घरी करून बघा, खूपच छान लागते। आणि आपली व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।